जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय 8 अक्षर परब्रह्म योग, श्लोक 14 अनन्यचेताः सततम् यो माम् स्मरति नित्यसः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः। गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्म योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणतात, अर्जुना, आतापर्यंत मी तुला उपासना किंवा ध्यान पद्धती सांगितली आहे जी संपत्ती किंवा प्रभुत्व इच्छिणाऱ्यांनी आणि आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करणाऱ्यांनी केली पाहिजे। तसेच मी म्हटले आहे की जे माझ्याकडून आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करू इच्छितात त्यांना जन्ममृत्यूच्या चक्राचा तिरस्कार वाढला पाहिजे आणि त्यांनी त्यांची सर्व क्रिया आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कारासाठी केली पाहिजे। आता हे श्री कृष्णा, मला तुम्ही हवे आहात असे म्हणणाऱ्या भक्ताने काय करावे याबद्दल मी तुला सांगेन। मी आधी सांगितल्याप्रमाणे हा भक्त सर्वोत्तम भक्त आणि ज्ञानी मानला जातो, कारण त्याला फक्त मीच हवा असतो। तर जो मला शोधतो, ज्याला माझी प्राप्ती करायची आहे आणि जो हे श्री कृष्णा मला तुम्ही हवे आहात असे इच्छिणारा सर्वश्रेष्ठ भक्ताने ज्या क्षणी मला प्राप्त करायची इच्छा असते त्या क्षणापासून त्याने माझे स्मरण करावे, ज्याप्रमाणे त्याला सर्वात प्रिय वस्तूंचे सतत स्मरण होत असते। त्या श्रेष्ठ भक्ताला जगात माझ्यापेक्षा प्रिय अशी दुसरी कोणतीही वस्तू नसावी। अशा रीतीने माझी खूप आवड असल्यामुळे त्या सर्वश्रेष्ठ भक्ताच्या मनामध्ये माझे स्मरण सतत होत राहील। मग तो सर्वश्रेष्ठ भक्त माझा विचार करणे कधीच थांबवू शकत नाही। जेव्हा जेव्हा तो सर्वश्रेष्ठ भक्त अशा अवस्थेला पोहोचतो जिथे तो स्वतःला माझा विचार करणे थांबवू शकत नाही, तेव्हा मी देखील त्या सर्वश्रेष्ठ भक्ताचे स्मरण करणे थांबवू शकत नाही आणि मी देखील त्या सर्वश्रेष्ठ भक्तापासून वेगळे होणे सहन करू शकत नाही। मग त्या श्रेष्ठ भक्ताला माझ्याशी जोडण्यासाठी मी सर्व व्यवस्था करतो। मी हे निश्चित करेन की त्याला माझ्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखणारी सर्व पापे मी नष्ट करेन। तो भक्त ध्यान करत असताना जर मला प्रत्यक्ष पाहत असेल तर मीही त्या भक्ताचे ध्यान करेन। मी त्या भक्ताला माझा इतका प्रिय बनवेन की तो मला सोडून जाऊ शकणार नाही आणि माझे स्मरण केल्याशिवाय राहू शकणार नाही। एवढंच नाही तर अर्जुना, त्या सर्वश्रेष्ठ भक्तासाठी ज्या वेळेपासून त्याने माझे ध्यान सुरू केले आणि जोपर्यंत तो माझ्या दिव्य निवासस्थानात पोहोचून माझी सेवा करतो तोपर्यंत मी त्याची सर्व व्यवस्था करेन आणि शेवटी मी त्याला माझ्याजवळ बोलावेल। ही सर्व मी माझी जबाबदारी म्हणून मी त्याची सर्व व्यवस्था करेन। अर्जुना, त्या सर्वश्रेष्ठ भक्तासाठी मी जी जबाबदारी घेतो ती खंबीर आणि गंभीर आहे। त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्टपणे व्यक्त करत आहेत की ते त्यांच्या भक्तांच्या कल्याणाची जबाबदारी घेतात। श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांची प्राप्त करण्याची प्रेमळ इच्छा बाळगून श्रीकृष्ण परमात्म्यांचे किंवा श्रीकृष्ण नारायण यांचे
सतत आणि अखंड चिंतन करत असताना परमात्माबद्दल अपार प्रेम जागृत करताना आपले कल्याण आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यास तयार असलेल्या श्रीकृष्ण परमात्मांना ओळखून यांचा विचार करणे न थांबवता आपण आपले जीवन अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण बनवण्याच्या टप्प्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करताना आपण श्रीकृष्ण परमात्मांच्या शब्दांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया. अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यसह तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. श्रीमद् भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद् भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अनन्यचेताः सततम् यो माम् स्मरति नित्यसः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. ॐ. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यसः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः.
जय श्रीमन्नारायण। सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात। हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया। नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा। तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल। PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे। या तीनपैकी तीनला नारायणास्त्रम म्हणतात। प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते। जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्र नामांचे फेरे पूर्ण होतात। दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात। म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा। जय श्रीमन नारायणा।